सर्वांना नमस्कार. माझं नाव मनीषा आहे आणि मी आज इथं या गावामध्ये आहे ज्याचं नाव आहे येरगुंटे, तालुका शिरा आणि जिल्हा तुमकूर. तर तुम्ही विचार करत असाल मी या गावामध्ये काय करते. मी तुम्हाला सांगते, मी आज इथं या फॅक्टरीला व्हिजिट देण्यासाठी आलेले आहे ज्याचं नाव तुम्ही बघताय जिनी मिलेट हेल्थ मिक्स. इथं आपण आज भेटणार आहोत आणि हे जे प्रोडक्ट आहे ते कसं बनतं आणि त्याचे फायदे काय आहेत हे तर मी तुम्हाला नक्कीच सांगते आहे, पण आपण आतमध्ये जाणारच आहोत आणि ते कसं तयार होतं ते आधी पाहणार आहोत. पण त्यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला ही माहिती देते की हे जे जिनी मिलेट हेल्थ मिक्स आहे ते बनतं रागीपासून. रागी म्हणजे मराठीमध्ये त्याला नाचणी म्हणतात, त्याच्यापासूनही बनतं. तर नाचणीचे फायदे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. कसं आहे की फार पूर्वीची जी लोकं होती ती स्वतः अन्नधान्य उगवायची, शेतामध्ये कष्ट करायची, त्यामुळे ती खूप हेल्दी होती. पण आत्ताची जर लाईफस्टाईल आपण बघितली तर खूप ती बदलली आहे आणि यामुळं अनेक रोग आपल्याला होत आहेत. आता जवळपास मला वाटतं 60-65 वयोमर्यादा सगळ्यांची राहिलेली आहे. ती फक्त यासाठी की जे आपण शेतामध्ये उगवलेलं अन्न खातो ते पौष्टिक नाही आहे, त्याच्यामधून आपल्याला सगळी जीवनसत्व मिळत नाहीत. आपलं जे ताट आहे ज्याच्यामध्ये भाजी असते, आमटी असते, चपाती असते, भात असतो आणि वेगवेगळे प्रकार असतात, त्या सगळ्या प्रकारांमधून आपल्याला ती सगळी जीवनसत्व मिळत नाहीत जी आपल्या शरीरासाठी उपयोगी आहेत. तेव्हा रागीचे जर फायदे सांगायचे झाले तुम्हाला तर रागीमुळे आपल्याला बी पी शुगर कंट्रोलमध्ये ठेवता येतं, आपण एनर्जेटिक राहतो आणि जर वजन कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच ते सुद्धा तुम्ही कमी करू शकणार आहात. तर असे अनेक फायदे रागीचे आहेत आणि सोबत जी अनेक कडधान्ये आहेत जे आपण मोड आलेली कडधान्य म्हणतो त्याचे फायदेही आपल्याला माहिती आहेत की त्याच्यामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असतं. प्रोटीनसाठी अनेक जण आता खूप सगळे सप्लिमेंट्स घेत आहेत तर त्याची तुम्हाला गरज लागणार नाही आहे. तर असं हे म्हणजे सर्वगुण संपन्न एक प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे जिनी इन्फॅन्ट्स. ते प्रोडक्ट कसं बनतं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला ओके. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की जिनी मिलेट हेल्थ मिक्स हे कसं बनवतात ते आपण पाहणार आहोत. तर त्याची सुरुवात ह्याच्यापासून होते की आपण पाहतो की एखादं प्रोडक्ट बनवण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल घ्यावं लागतं, कच्चा माल घ्यावा लागतो आणि तो जेव्हा आपण घ्यायला जातो तेव्हा मध्ये बरेच मेंबर्स असतात आणि ज्याच्यामुळं त्या कच्च्या मालाची किंमत एवढी वाढली जाते की ती आपल्याला न परवडणारी असते. पण इथं जे प्रोडक्ट आपण वापरतो त्याच्यामध्ये अजिबात मधली कोण माणसं नाही आहेत, ती आपण डायरेक्ट आपण शेतकऱ्यांकडून विकत घेतो, नाचणी विकत घेतो आणि डायरेक्ट शेतकऱ्यांशी व्यवहार असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होतो आणि ही जी फॅक्टरी चालवतात त्यांनाही चांगल्या क्वालिटीचा माल मिळतो. तर सुरुवातीला आपण शेतकऱ्यांकडून तो माल विकत घेतो, कच्चा माल, नाचणी जी आपण आता इथं पाहतो आहे आणि ती नाचणी आपण भिजत घालतो. एक दिवस भिजत घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला ऑलमोस्ट एक 7 वेळा धुतलं जातं हातानं आणि ही सगळी प्रोसेस आपण हातानं करतो, कुठलंही मशीन आपण वापरत नाही. आणि स्वच्छ करण्यासाठीसुद्धा म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांकडून आपण रागी आणतो, नाचणी आणतो, तेव्हा ते स्वच्छ करण्यासाठीसुद्धा इथं कामाला कामगार आहेत, ते स्वतः हातानं हे सगळं स्वच्छ करतात. तेव्हा तिथं स्वच्छ करून झाल्यानंतर एक दिवस आपण हे भिजत घालतो पाण्यामध्ये आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे कमीत कमी एक 8 तास ते भिजावं लागतं आणि 8 तासानंतर ते 7 वेळा धुतलं जातं हातानं. आणि ते धुवून झाल्यानंतर आपण इकडं पाहतो आहे की ते धुवून झाल्यानंतर थोडंसं असं वाळत घालतो आपण, थोडंसं सावलीमध्ये घालतो, उन्हामध्ये घालत नाही, रूम टेम्परेचरला ठेवतो. आणि हे वाळल्यानंतर मग त्याच्याशी गठळी बांधली जातात जेणेकरून थोडं थोडं त्याला मोडं यावीत. आपल्याला माहिती आहे की मोडं आलेली जी कडधान्ये आहेत ती किती आपल्या शरीरासाठी उपयोगी आहेत, तेव्हा आपण पाठीमागं बघू शकतो की ठिकठिकाणी ती गठळी बांधून ठेवलेली आहेत, त्याच्यामध्ये हे नाचणं आहे. त्याला थोडंसं मोड आलं की परत एकदा ते पसरवून घालतात एक दिवस आणि नंतर मग त्याच्यावरती पुढची प्रोसेस होते.
तर नाचणीबद्दल मी तुम्हाला सांगत होते आणि नाचणीचे फायदे अनेक आहेत. लहान मुलांना सुद्धा नाचणी खाणं खूपच उपयुक्त आहे. लहान मुलांचे जे मसल्स आहेत, बोन्स आहेत, ते स्ट्रॉंग होतात, त्यांना झोप चांगली येते, परत ते अति उत्साही राहतात. असे अनेक फायदे नाचणीचे आहेत. आणि मी जसं म्हटलं की तिथं वाळवल्यानंतर ते बांधलं जातं, ते आपण आता पाहतोय की हे बांधून ठेवतात आणि हे सोडल्यानंतर ऑलमोस्ट असं असतं, म्हणजे हलकं हलकं त्याला जरासे कोंब आलेले असतात, ते जास्ती येऊ नयेत याचीही काळजी घेतली जाते. आपण इथं पाहतोय की तुम्हाला माहिती असेल की नाचणी एकदम लाल दिसते, पण इथं आपण पाहतोय की थोडे बारीक बारीक असे कोंब आलेले आहेत, याचा अर्थ की त्याला मोड आलेले आहेत. सो हे आता परफेक्ट झालेलं आहे पुढच्या प्रोसेससाठी. तर यानंतर आणखीन एक दिवस ते असं पसरवून ठेवलं जातं रूम टेम्परेचरला, वाळवलं जातं, जेणेकरून त्याच्यामध्ये जर आणखीन मॉइश्चर असेल तर ते थोडंसं निघून जावं यासाठी. सो आपण बघितलं ना की जे नाचणी होती त्याला बारीक बारीक कोंब आले होते, म्हणजेच त्याला मोडं आली होती. आणि त्यानंतर पुढची प्रोसेस ही आहे की हे त्यांनी इथं वाळवायला घातलेलं आहे. हे एक 2 ते 3 दिवस ते चांगल्यापैकी वाळवतात आणि यानंतर उन्हामध्ये त्याला 1 दिवस ठेवलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये जर थोडंसं जरी पाणी राहिलेलं असेल तर ते सुद्धा ते पूर्णपणे निघून जावं. तर आपण बघितलं ना की नाचणीसोबत मका असेल, हरभरा असेल, हरभऱ्याची डाळ आणि त्याच्यासोबत अनेक अशी कडधान्य जी आपल्या शरीरासाठी उपयोगी आहेत, त्या सर्वांचं एक मिक्सचर, एक पावडर बनवली जाते. जवळजवळ 11 कडधान्य धान्य याच्यामध्ये मिक्स असतात आणि त्याची एक चांगली पावडर बनवली जाते, ज्याला म्हणतात जिनी इन्फॅन्ट्स. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की ती जी नाचणी आहे ती 2-3 दिवस चांगली वाळवली जाते आणि नंतर ती बारीक केली जाते, पावडर त्याची बनवली जाते. हे सगळं काम आपण लोकांच्याकडूनच करून घेतो, मशीनचा उपयोग केला जात नाही. आणि सोबत हायजीन जे आहे त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. तुम्ही बघत असाल मी ही कॅप घातलेली आहे, कारण आता मी जिथं उभी आहे तिथं लहान मुलांसाठी जे पावडर बनवली जाते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ती पावडर बनल्यानंतर इथं ही प्रोसेस होते, ज्यामध्ये ही कापडावरती ते चाळत आहेत. म्हणजे पहिल्यांदा आपण चाळणीनं ते चाळून घेतो आणि नंतर ते कापडानंही चाळत आहेत, जेणेकरून थोडंसं जरी त्याच्यामध्ये कण राहिलेले असले तरी तेही आपल्याला दिसत आहेत. इथं तुम्ही बघू शकता की हे जे कण आहेत ते चाळलेल्या पिठामधून ते उरलेले आहेत, जे आपण कापडामधून चाळून घेतो ना त्याच्यातून ते उरलेले आहेत. ही एवढी काळजी कशासाठी घ्यायची? तर लहान मुलांना खात असताना त्या गाठी निर्माण होऊ नयेत, त्यांना पचनासंबंधी काही तक्रारी निर्माण होऊ नयेत, त्यांचं डायजेशन व्यवस्थित व्हावं, या सगळ्यासाठी एवढी सगळी काळजी घ्यावी लागते आणि हायजीन मेंटेन ठेवावं लागतं. तेव्हा हे सगळं मॅन्युअली काम होतं. तुम्ही इकडं बघू शकताय की या सगळ्या व्यवस्थित ब्लाऊज घालून आणि कॅप घालून सगळं स्वच्छता मेंटेन करून हे काम करत आहेत. सो ओव्हरऑल आपण हे सगळं प्रोसिजर बघितलेलं आहे, सगळी प्रोसेस बघितली की कसं हे जिनी इन्फॅन्स तयार होतं आणि ही लास्ट स्टेज होती जिथून हे प्रोडक्ट पॅकिंगला जातं आणि छानपैकी पॅक होतं, तेही कम्प्लीट एअरटाईट, कारण त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह घालत नाहीत, काही ॲड नसतं, कम्प्लीटली हायजीन मेंटेन करून हे प्रोडक्ट बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रासायनिक काही उपयोग केलेला नाही आहे, त्यामुळं एअरटाईट जे पॅकिंग आहे त्याचा खास यांनी काळजी घेतलेली आहे, त्याची खास काळजी घेतलेली आहे. तेव्हा हे जिनी इन्फॅन्ट्स तयार करण्याची प्रोसेस आपण बघितली. डायरेक्ट शेतकऱ्यांकडून ती नाचणी आणली जाते, त्याच्यानंतर ती भिजत घातली जाते, भिजवून नंतर स्वच्छ धुतली जाते, धुतल्यानंतर ती वाळवतात, वाळवल्यानंतर बांधून ठेवतात आणि बांधल्यानंतर हलके हलके कोंब आल्यानंतर नंतर पुन्हा एकदा ती पसरवली जाते. हे सगळं रूम टेम्परेचरला होतं आणि 1 दिवस ती उन्हात ठेवली जाते. उन्हात ठेवल्यानंतर ते दळलं जातं, तेही दगडाची जाती आपण म्हणतो ना पूर्वी वापरायची तशा पद्धतीनं ते जात्यावरती दळलं जातं, मॅन्युअली नाही पण ते जातं वापरलं जातं. आणि त्याच्यानंतर ते जे मिक्स पीठ आहे, ती जी पावडर आहे ती इकडे येते आणि इथं 2 दा ती चाळली जाते आणि यानंतर एक फायनल पावडर तयार होते ज्याचं पॅकिंग होतं चांगल्या रीतीनं. आणि ही जेव्हा पावडर आपण आपल्या मुलांना देऊ तेव्हा नक्कीच त्यांची हाडं बळकट होणार आहेत, ती तंदुरुस्त राहणार आहेत, ॲक्टिव्ह राहणार आहेत आणि 6 महिन्यापासून 2 वर्षापर्यंत आपण ही पावडर आपल्या मुलांना देऊ शकतो. तेव्हा जिनी इन्फॅन्ट्सचा उपयोग करा आणि आपल्या मुलांचं आरोग्य निरोगी ठेवा.